नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आधुनिक भारतातील राजकीय विचार प्रक्रिया यातील मागील काही व्हिडिओमध्ये आपण यमन राजाराम राय यांच्या आधुनिक विचारासंबंधीच्या विचार याचा आढावा आपण मागील काही व्हिडिओच्या माध्यमातून लेक्चरच्या माध्यमातून आगेतलेला आहे मागच्या व्हिडिओमध्ये किंवा मागच्या लेक्चरमध्ये राजाराम राय प्रणित राजकीय स्वातंत्र्यविषयक विचार आपण बघितलेले आहे आज आपण रॉय प्रणित किंवा राजाराम रॉय यांचे शिक्षण व न्यायविषयक विचार या दोन संकल्पनांचा आढावा इथे आपण आजच्या या लेक्चरच्या माध्यमातून इथे घेणार आहोत रॉय प्रणित शिक्षण व न्याय विषयक विचार आपण आज बघणार आहोत रॉय यांचे विचार हे केवळ सामाजिक आणि धार्मिक क्षेत्रापुरते तिथं मर्यादित नसल्याचं आपण दिसतं तर विविध क्षेत्रासंदर्भात त्यांनी विस्तृतपणे आपल्या विचारांची मांडणी इथं त्यांनी केलं आणि यामुळेच त्यांना आधुनिक भारताचे जनक असं त्यांना संबोधलं जात असल्याचं दिसतं त्यांनी भारत भारतातील जनतेत बौद्धिक प्रगल्भता निर्माण होण्यासाठी शिक्षण हे आवश्यक असल्याचं आपल्याला दिसून येत त्याची मागणी त्यांनी के इथं केली असल्याचं आपल्याला दिसतं भारतीयांना बौद्धिक प्रगती करायची असेल भारतीयांमध्ये भारतीय समाज हा बौद्धिकदृष्टीने त्याचा विकास जर करायचा असेल तर त्यासाठी शिक्षण हे किती आवश्यक आहे याचं प्रतिपादन त्यांनी इथं केलं असल्याचं आपल्याला दिसून येतं त्यांनी स्वदेशी शिक्षणाऐवजी पाश्चिमात्य शिक्षणाचा इथं प्रकर्षाने पुरस्कार किंवा त्याची आवश्यकता त्यांनी इथं प्रतिपादन इथं त्यांनी केली असल्याचं आपल्याला दिसतं तसेच त्यांनी भारतातील ब्रिटिश प्रणित न्यायव्यवस्थेवर देखील इथं भाष्य करण्याचं काम त्यांनी इथं केलं असल्याचं आपण दिसून येतं जे काही ब्रिटिशांनी भारतामध्ये न्यायव्यवस्था निर्माण केली होती न्यायालयाची व्यवस्था उभारणी त्यांनी जी काही केली होती तर त्यावरसुद्धा विचार व्यक्त करण्याचं कार्य इथे राजाराम मोंढराय यांनी इथं केलं असल्याचं आपल्याला दिसतं किंवा त्यासंबंधीचे विचारसुद्धा त्यांनी इथं मांडणी त्याची केली असल्याचं आपल्याला दिसतं त्यामुळे त्यांच्या या विचारांचा आढावा त्या ते विचार काय आहेत तर ते बघणं अत्यंत निकराचं आणि आवश्यक असल्याचं आपल्याला दिसतं आणि म्हणून रॉय यांचे जे काही शिक्षणविषयक विचार आहेत तर ते आपण सुरुवातीला इथे बघणार आहोत शिक्षणाच्या क्षेत्रात देखील राजाराम मोहन राय यांचे कार्य इथं भरीव असल्याचं मला दिसतं पुढील मुद्द्यांच्या आधारे आपण रॉय यांचं जे काही शैक्षणिक कार्य आहे शैक्षणिक विषयक विचार आहेत तर त्याचा आढावा मागोवा हा आपण घेऊ शकतो नंबर एक शिक्षण पद्धतीत बदलाची आवश्यकता रॉय यांनी जे काही पारंपरिक पारिक पद्धतीने भारतामध्ये शिक्षणाची पद्धती चालू होती किंवा शिक्षण देण्याची व्यवस्था होती तर त्या व्यवस्थेमध्ये बदल करण्याची आवश्यकता आहे किंवा त्याचा पुरस्कार त्याच्यामध्ये बदल करण्याची गरज आहे या बदलांचा पुरस्कार करण्याचं काम रॉय यांनी इथं केलं असल्याचं आपल्याला दिसतात देशाच्या शिक्षण पद्धतीमध्ये दे आमूलाग्र बदल झाल्याखेरीज या देशात परिवर्तन घडून येऊ शकत नाही असे रॉय यांचं ठाम मत असल्याचं आपल्याला दिसतं आज जो भारतीय समाज किंवा भारत जो आज दुसऱ्या देशाच्या गुलामीमध्ये आहे याचं कारणच हे आहे कि इतली की इथली जी काही शिक्षण पद्धती आहे तर ती पारंपरिक पद्धती आहे जुनाड पद्धती आहे किंवा जोपर्यंत या शिक्षण पद्धतीमध्ये आमूलाग्र असं परिवर्तन घडून येत नाही तोपर्यंत तो, या देशात परिवर्तन घडून येऊ शकत नाही असं ठाम मत मांडण्याचं काम आ, राजाराम मोहनराय यांनी इथं केलं असल्याचं आपण दिसतं संपूर्ण शिक्षण पद्धतीत परिवर्तन घडवून आणण्याची त्यांची महत्त्वाकांक्षा इथं असल्याचं आपल्याला दिसतं जी काही पारंपरिक शिक्षण पद्धती होती ती पूर्णत बदलून टाकावी नवीन शिक्षण व्यवस्था आधुनिक शिक्षण व्यवस्थेचा स्वीकार करावा अशी महत्त्वाकांक्षा रॉय यांची इथं असल्याचं आपण दिसतं शिक्षण हा घटक भारतातील सामाजिक सुधारणाचा मूलभूत आधार बनू शकेल असे त्यांचे मत असल्याचं आपण दिसतात शिक्षणाद्वारे किंवा शिक्षणाच्या आधारेच इथे मोठ्या प्रमाणात भारतीय समाजिक सुधारणा तो घडेल आणि म्हणून सामाजिक सुधारणांचा मूलभूत अधिकार हा शिक्षण होऊ शकेल असा विचार इथं रॉय यांनी इथं मांडला असल्याचं आपण दिसून येतं आणि म्हणून याच्यासाठी त्यांनी शिक्षण पद्धतीत बदलांची सुधारणाची इथं आवश्यकता व्यक्त इथं केली असल्याचं आपण दिसून येतं नंबर दोन शिक्षण भारतीय शिक्षण पद्धतीवर टीका राजाराम मोहन राय यांनी भारतीय शिक्षण प्रणालीवर कडाळून टीका करण्याचं काम इथं केलं असल्याचं आपण दिसतो राय यांच्या मते संस्कृत भाषेचा आजच्या काळातही इथं काही उपयोग इथं नसल्याचं आपण दिसतो त्याने असं भाष्य इथं केलं असल्याचं आपण दिसतो भारतीय तत्वज्ञान भौतिक प्रगतीच्या दृष्टीने पूर्णपणे निरुपयोगी आहे त्यामुळे अशा प्रकारचे शिक्षण देणे म्हणजे विद्यार्थ्यांची उपयुक्त वर्ष वाया घालवण्यासारखे आहे असं मत व्यक्त करण्याचं काम रॉय यांनी इथं केलं असल्याचं आपल्याला दिसून येतं म्हणून जे काही पारंपरिक शिक्षण व्यवस्था आहे तर ते शिक्षण भारतीय मुलांना किंवा विद्यार्थ्यांना देणं म्हणजे त्यांचं आयुष्य खर्च घालण्यासारखं आहे किंवा वाया घालण्यासारखं आहे असं मत मांडण्याचं काम त्यांनी इथं भारतीय शिक्षण पद्धतीवर टीका करताना त्यांनी इथं केलं असल्याचं आपल्याला दिसतं रॉय त्यामुळे रॉय भारतीय शिक्षण पद्धतीस मागास समजत असल्याचं आपल्याला दिसतात आणि त्यात सुधारणा घडवून आणण्याची गरज त्यांनी इथं प्रतिपादन इथं त्याचं बाबतीत केलं असल्याचं आपण दिसून येतं आणि म्हणून भारतीय शिक्षण पद्धतीवर कडा म्हणून टीका करण्याचं काम रॉयने इथं केलं असल्याचं आपल्याला दिसून येतं नंबर तीन इंग्रजी शिक्षणाचा पुरस्कार रॉय हे इंग्रजी शिक्षणाचे किंवा मा पाश्चिमात्य शिक्षणाचे पुरस्कार कि ते किंवा ते शिक्षण भारतीयांसाठी किती आवश्यक आहे त्याच्यातून भारतीय समाजाची प्रगती ही कशी घडून येईल याचा पुरस्कार करण्याचं काम रॉय यांनी इथं केलं असल्याचं आपल्याला दिसून येतं म्हणून राजाराम मोहन राय यांनी भारतीय जी शिक्षण प्रणाली आहे त्याच्यावर टीका करत पाश्चिमात्य किंवा इंग्रजी शिक्षणाचा पुरस्कार इथं केली असल्याचं आपण दिसून येतं इंग्रजी शिक्षणाद्वारे भारतीयांमध्ये नव्या जाणिवा आणि नवीन क्षमता ना निर्माण होईल असा रॉय यांना विश्वास असल्याचं आपला दिसून येतो इथल्या नव्या पिढींना पाश्चिमात्याप्रमाणे वैज्ञानिक आणि अद्याप शिक्षण देण्यात यावे अशी त्यांची आग्रहाची विनंती इथं असल्याचं आपण दिसतं शालेय अभ्यासक्रमात गणित नैसर्गिक शास्त्रे रसायनशास्त्र आणि शरीरशास्त्र इत्यादी विषयांचा प्रामुख्याने समावेश करण्यात यावा असे त्यांना इथं वाटत असल्याचं आपल्याला दिसतं भारतीयांना जे काही शिक्षण द्यायचं आहे जे काही आधुनिक शिक्षण असेल जे पाश्चिमात्य शिक्षण असेल त्या अभ्यासक्रमामध्ये गणिताचं शिक्षण असावं त्यामध्ये नैसर्गिक शास्त्र असावं त्यामध्ये रसायनशास्त्र असावं त्यामध्ये शरीरशास्त्र असावं अशा प्रमुख शास्त्रांचा पुरस्कार करण्याचं काम रॉय यांनी इथं केलं असल्याचं आपल्याला दिसतं अठराशे दहामध्ये पहिली इंग्रजी शाळा इथं काढण्याच्या कामामध्ये त्यांचा अमूलाग्र किंवा सिंहाचा वाटा इथं असल्याचं आपल्याला दिसून येतं आणि याच्यातून भारतामध्ये पहिली इंग्रजी शाळा अठराशे दहामध्ये त्याला इथं प्रारंभ झाला असल्याचं आपल्याला दिसतं म्हणजेच इंग्रजी शिक्षणाचा पुरस्कार त्याचं समर्थन करण्याचं काम रॉय यांनी इथं केलं असल्याचं आपल्याला दिसतं त्यानंतर रॉय यांचे न्यायविषयक विचार व्यक्ती स्वातंत्र्याला रॉय यांच्या विचारात सर्वश्रेष्ठ स्थान किंवा रॉय यांनी व्यक्ती स्वातंत्र्याचा पुरस्कार किंवा पुरस्कर्ते म्हणून रॉय यांना इथं ओळखले जात असल्याचं आपल्याला दिसतं आणि म्हणून त्याच्या संरक्षणार्थ कार्यक्षम न्यायव्यवस्थेची गरज त्यांना इथं वाटत असल्याचं आपल्याला दिसतं व्यक्ती स्वातंत्र्य आबाधित ठेवायचं थे असेल व्यक्ती स्वातंत्र्याचं संरक्षण करायचं असेल तर कार्यक्षम अशी जी काही न्यायव्यवस्था आहे तर ती असणं अत्यंत गरजेचं आहे आणि म्हणून रॉय यांनी न्यायविषयक विचाराची मांडणी करताना व्यक्ती स्वातंत्र्याला अनुसरून इथे न्याय व्यवस्थेसंबंधी आपले विचार इथं मांडले असल्याचं आपण दिसतं योग्य आणि निपक्षपातीपणे न्याय मिळवण्यासाठी त्यांनी ब्रिटिश कालीन न्यायमंडळात सुधारणा घडून आणण्यासाठी काही उपाय इथं सुचवले असल्याचं आपण निपक्ष आणि इथे जो काही न्याय आहे योग्य असा न्याय आहे तर तो मिळावा प्रत्येक व्यक्तीला तो मिळावा तो प्राप्त व्हावा यासाठी ब्रिटिशकालीन न्यायमंडळात सुधारणा सुचवण्याचं काम इथं राव यांनी केलं असल्याचं दिसतं आणि त्यांनी न्यायविषयक विचारत खालील मुद्द्यांचा समावेश इथं केला गेला असल्याचा दिसतं समान नागरिक कायदा पहिला जर संपूर्ण देशासाठी समान नागरिक कायदा निर्माण करण्यात यावा आणि कायद्याचे अधिराज्य स्थापन करावे ह्या आधारे न्याय प्रस्थापित करण्याचं काम व्हावं असं दोन तत्वांचा पुरस्कार करून समान नागरी कायद्याचा पुरस्कार, पुरस्कार करण्याचं काम इथे रॉय यांनी तो केलं असल्याचं आपण दिसतात एक म्हणजे समान नागरी कायदा निर्माण केला जावा आणि कायद्याचे अधिराज्य स्थापन केले जावे रूल ऑफ लॉ हे जे काही आहे किंवा कायद्याची अधिराज्य ही स संकल्पना त्यांनी इथं त्याच्यासाठी स्वीकारले गेल्या असल्याचं आपण दिसतो त्याचबरोबर सत्तेचं विभाजन कार्यकारी कायदे आणि न्यायमंडळ अशी ही जी काही शासनाचे तिन्ही अंग आहेत तर हे परस्परांपासून स्वतंत्र असले पाहिजेत त्यामुळे न्यायालय निःपक्षपतीपणे कार्य करता येईल आणि वर्तमान परिस्थितीत रॉय यांचे जे काही सत्ता विभाजनाचे विचार आहेत तसे अनेक देशांनी त्याच्याला मान्यता स्वीकारली असल्याचं आपण दिसतं न्याय प्रस्थापित करायचं असेल तर न्यायव्यवस्था न्यायपालिका न्यायमंडळ हे दोन जे काही इतर शासनाचे अंग आहे ते म्हणजे कायदेमंडळ आणि कार्यमंडळ या ती दोन मंडळापासनं या अंगांपासनं न्याय मंडळ हे स्वतंत्र असलं पाहिजे त्याचा कोणताही हस्तक्षेप न्यायव्यवस्था नसावा आणि याच्यासाठी त्यांनी सत्ता विभाजनाच्या तत्वाला इथे स्वीकारला असल्याचं दिसून येतं आणि म्हणून या आधारे या विचारांचे अनेक देशांनी पुढील काळखंडामध्ये त्याचा स्वीकार हा केला गेला असल्याचं आपल्याला दिसून येतो आणि या आधार सत्तेच्या विभाजनाद्वारे त्यांनी न्यायव्यवस्था प्रस्थापित केली जावी या न्यायालयीन स्वातंत्र्याचा पुरस्कार करण्याचे काम इथं त्यांनी केलं असल्याचं आपण दिसतं खुल्या स्वरूपाचे कामकाज जे काही न्यायालयाचे कामकाज आहे ते जनतेसमोर खुल्या स्वरूपाचे असेल तर जनतेलाही कायद्याचे ज्ञान इथं होत असल्याचं आपण दिसतं जनता जी काही सर्वसामान्य जनता आहे जर खुल्या न्यायालयाची व्यवस्था असेल तर ज न्यायालयाचं कामकाज कसं चालतं न्यायामध्ये कशा आर्ग्युमेंट केल्या जातात कायदे कसे असतात कोणत्या कायद्यासाठी कशी शिक्षा आहे याचं जे काही ज्ञान आहे ते सर्वसामान्य जनतेला जिथं होतं आणि याच्यातून निश्चित ती जनता आहे तर तिचा अवेअरनेस कायद्याबद्दल मोठ्या प्रमाणात वाढत असल्याचं आपण दिसतं शासन किंवा सरकाराबद्दल लोकांच्या मनात विश्वास किंवा निष्ठा वाटवू लागेल व ती वाढवण्याचं काम खुल्या स्वरूपाचे जे काही न्यायालयीन कामकाज आहे याच्यातून निश्चित ते वाढवीस लागेल त्याला बळ मिळेल आणि जे काही सरकार आहे तर त्यालासुद्धा स्थैर्य मिळवण्याचं काम इथं इथं या पद्धतीतून ते होईल असं स्वरूपाचा विचार रॉय यांनी इथे मांडला असल्याचं आपण दिसतात नंबर चार, चार न्यायालयीन कामकाजास प्रसिद्धी न्यायालयाच्या कामकाजांना जर प्रसिद्धी मिळाली तर परिणामी जनतेला न्यायालयीन कामकाजावरचा विश्वास जो काही तो तो इथं तुँ वाढू लागतो सरकारलाही अशा विश्वासपूर्ण वातावरणात चांगल्या रीतीने काम करता येत असल्याचं आपणास दिसून येतो जनतेला निश्चित आपल्या न्यायव्यवस्थेवर विश्वास असेल तर किंवा जनतेला असं वाटत असेल की या न्यायव्यवस्था ही मला नक्कीच न्याय मिळवून देईल निश्चित न्याय मिळवून देईल आणि म्हणून त्यास प्रसिद्धी मिळणे अत्यंत आवश्यक असल्याचं आपल्याला दिसतं आणि याच्यातून न्यायव्यवस्थेसंबंधी जनतेचा जो काही विश्वास आहे तर तो उद्दंगित होत असतो तो प्रकट होत असतो आणि याच्यातून न्यायव्यवस्थेचा जे काही व्यवस्था आहे तर त्या संबंधी दृढता व्यक्तीमध्ये समाजामध्ये ती अजूनच मोठ्या प्रमाणात वाढत असल्याचं आपल्याला दिसतं त्याचबरोबर विना विलंब न्यायाची व्यवस्था हे सुद्धा रॉय यांनी आपल्या न्यायविषयक विचारामध्येचा समावेश केला गेला असल्याचा आपल्याला दिसतं न्यायदान त्वरित आणि विना विलंब होणे आवश्यक असल्याचं आपल्याला दिसून येतं ते अधिक कार्यक्षम असावे त्यासाठी न्यायाधीशांची संख्या वाढवणे आवश्यक असल्याचं आपल्याला दिसून येतो जर न्यायदान हे त्वरित करायचं असेल विना विलंब करायचा असेल तर त्यासाठी न्यायाधीशांची संख्या अधिकाधिक असणं अत्यंत गरजेचं असल्याचं आपल्याला दिसतं त्याचबरोबर न्यायदान हा त्वरित होणार असून ते अधिक सक्ष कार्यक्षम असावे याच्यासाठी सुद्धा त्यांनी अनेक सुधारणा इथं त्या सुचवल्या असल्याचं आपल्याला दिसून येतं नंबर सहा तज्ज्ञ आणि निशांत न्यायाधीशांची नियुक्ती कायद्याच्या क्षेत्रात तज्ज्ञ आणि निशांत अशा नावाजलेल्या व्यक्तींची नेमणूक न्यायाधीशपदी झाली पाहिजे ते चांगल्या रीतीने न्यायदान करू शकतील व खटला चालून असताना न्यायाधीशांची नावे लोकांना कळू नयेत कारण त्यामुळे भ्रष्टाचार टाळता येईल न्यायदान खऱ्या अर्थाने निपक्षपणे करता येईल आणि भारतात पंचायत पद्धती थेट न्यायपद्धती म्हणून न्याय 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 ती स्वीकारली जाईल न्यायाधीशांची नियुक्ती तज्ञ आणि निशांत असे जे काही न्यायाधीश आहेत तर त्यांचीच नियुक्ती न्यायाधीश पदावर इथे करण्यात यावी न्यायाधीशाने जे काही अन्य मार्ग असतात त्या मार्गांचा अवलंब न करता सरळ मार्गाने भ्रष्टाचाराला आळा घालून किंवा कोणतंही स्थान न देता आपलं न्याय कार्य करावं आणि ज्या आधारे इथे काय की सर्वांना न्याय हा मिळेल यासाठी निशांत आणि तज्ज्ञ न्यायाधीशांची नियुक्ती होणे अत्यंत आवश्यक असल्याचा दिसतं इथे आपला रॉय प्रणीत शिक्षण व न्यायविषयक संकल्पना किंवा विचार संपलेले आहे पुढच्या लेक्चरमध्ये आपण रॉय प्रणीत मानवतावाद हा पुढील लेक्चरमध्ये बघू